माझं तिकडे गेल्यावर काय होईल याचा विचार मी नाही करत आहे. म्हणजे तिकडे माझा मुलगा सून एकमेकाशी भांडतायत, भांडू देत त्यांना भांडू देत. पण त्यांचा एक मुलगा आहे, तो एकटा आहे, त्याच्यासाठी मी जाणार आहे. तुमच्यासारखा विचार करत नाही मी. भाभी, मी बोललेलं तुला नसेल आवडलं तर विसरून जा. सॉरी. रीत पद्धत शिस्त विचार हे सांगून तुझ्या सारखं मी मुलांना टेरराइज नाही करत. तू आणि अविनाश ना फार शहाणे आहात आणि मी तसा नाहीये. आमचं चुकत असेल बॉबी, पण या जगात या युगात हे करावं लागतं. आम्ही दोघंही प्रयत्न करतो बॅलन्स करण्याचा, कधी जमतो कधी नाही जमत. मला तरी काय जमलं, गिरीशला इकडे काय कमी होत? गेलास ना तू तिकडे. बॉबी, तू जाऊन जर काही उपयोग होणार असेल तर तू जा, खरंच जा. कधी जायचं म्हणतोयस? काय दोन एक दिवसात जावं लागेलच मला. ओ नो. हा म्हणजे थोडे दिवस मुलांना एकटं राहावं लागेल. नाही रे, त्यासाठी नाही म्हणत आहे मी. आणि आम्ही थांबू ना, तसंही अविनाशचं काम आहेच मुंबईत. काय परत याचा काय विचार करताय? यो येऊ. इथे. हाय बॉब. हाय बॉबी. हाय. तुम्ही कशाला आलात? ए कशाला म्हणजे काय? अगं शहाणीच आहेस तू, त्यांनी यायचं नाही माझ्याकडे. एक नंबरची सेल्फिश आहे तुझी आई. पण तुम्ही काय करता इकडे? बॉबी वर चल ना. ए बॉबी, अशोक कुठे गेलाय? 405 मध्ये नाहीये? नाही. बॉबी हा, तू त्यांना सांग, स्वतःच्या तोंडाने सांग. काय काय नाही ग, एक 8-1 दिवस मी ऑस्ट्रेलियाला चाललोय. ऑस्ट्रेलिया? वाव, कधी चाललायस? कशासाठी? अगं सगळ्यांना भेटून येतो जरा. अचानक ठरलं? अरे 8 दिवसांसाठी का, जास्त राहणार. अरे धमाल कर. यु नो ऑस्ट्रेलिया इज अ ह्यूज कंट्री अँड हॅपनिंग एज वेल. अच्छा, धमाल कर. आणि तुमची आठवण आल्यावर काय करू? नाही बाबा, लवकर यायला पाहिजे मला. तुझ्या आईला सुद्धा जायचं, तिकडे प्रोजेक्ट आहे बाबा तिचा. ए बॉबी, आई बाबा गेले आणि मग तू पण गेलास तर मग आम्ही काय करणार? तुमचं तुम्हीच त्यानंतर एकमेकांना एकमेकांची काळजी घेणार. ब्लॅकमेल करू नका सतत बॉबीला. बॉबी मी निघते. चला रे, तुम्ही पण घरी चला. ए आई तुझा, आम्ही येतोच. मग मग आलोच. बॉबी सांभाळ. जाऊ दे ग, जा तू. ए बॉबी, धमाल करणार ना तू? 8 दिवसात काय धमाल करणार रे मी? आमच्यासाठी काहीतरी आण ना. काय आणू? मला मोबाईल. प्लीज 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 प्लीज, तुला काय काय हवं ते लिहून दे. पार्ट्याला पोहे करते सांगितलं तर कुठे गेलाय? जाऊन आलीस? काय म्हणते? नातवासाठी जायचंय म्हणतो. तू नसताना सुद्धा 1-2 झालं होतं म्हणे, म्हणजे मला सांगितलं. त्याने सांगत होते लहानपणी खूप लाड केले ना, त्याचा पश्चाताप होतोय. जे जे मागितलं ते ते देत गेलो, त्याचे परिणाम भोगतोय. मग तू लगेच काही म्हणाले नाहीस त्याला? वाईट वाटलं का मला? तुला पटत नाही पण मी तुला सांगते, या जागेमध्येच काहीतरी दोष आहे. नाही ग. नाही ग काय, इथे कुणाचा तरी संसार बरोबर आहे का सांग ना. गोडबोलेंच्या कुटुंबाबद्दल बोलण्यात अर्थच नाही. आणि बाकी जे राहायला आले त्यांच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्सच. आमचं तरी आहे अजून व्यवस्थित, अजून तरी. हो, तुम्ही दोघं तिकडे जंगलात. बरं, कधी येतो म्हणाले? कुणास ठाऊक.
मी काही विचारायच्या आताच मुलं आली आणि मी त्यांना चला चला म्हणते तर बाबांनीच ठेवून घेतलं. आणि आत्ता त्याच्याशी बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. मी बाबांना सांगेन. काय दोघींचं गॉसिपिंग चाललंय? तुझ्या शिक्षणाबद्दल बोलत होते रे राजा. तू माझ्याकडे येतोस का मॅक? का मकरन आपण आफ्रिकन एलिफंट बघू, कॉंगो नदी बघू. ग्रेट काकू, आई शपथ. पण ठरलंय काय तुझं एकंदरीत? आपण बोलूया ना काका आल्यावर. हो टाळाटाळ चालली. टाळाटाळ कशाला हो? मी काल गेलो होतो त्यांच्याकडे. आलो होतो की नका काकू? बॉबी आणि काका दोघही होते. पण ना बॉबीचं मुंडच नव्हतं. मला वाटलं ते पण फ्रेंड्स आहे. मला वाटलं त्यांना बोलायचं असेल. म्हटलं द्याव. कधी येऊ काकू? कधी ये. युअर वेलकम एनी टाइम. आता पोहे खायला चला. पोहे थंड होत आहेत. मी पण येते. मी जय काय करतो बघू. ही गरज नाही. ओ यो मॅच मॅच व्हायली नाही ना. पटकन जेव आणि आपली बॅटिंग बघायला. आपला पोहे खायचे बाहेर जातो. अरे तू जागीच उशीर झाला बराच. मुलं कुठं? मिठू सिनेमाला गेली ऑफिसच्या कलिग्स बरोबर आणि जय आणि अशोक आऊकडे. इतक्या रात्री सिनेमाला गेली? तू कशाला पाठवलं त्यांना? आपण आहोत तोपर्यंत करू दे की जरा मजा. एरवी कुठे वेळ असतो? काय म्हणतोय बॉबी? काय नाही गे तेच बोलतो. बॉबीला पथ्य आहे माहिती आहे ना? माहिती आहे. कचकच करू नको. एखाद दिवस चालते. अरे तू तरी एनकरेज करू नकोस त्याला. बॉबी काही लहान नाही आता. त्याला कळत आणि मलाही. बर त्याची काय अवस्था झाली बघतीस ना तू. बरं काय बरं? मी गेले होते त्याला भेटायला. आता ऐकायचंच नाही म्हटल्यावर काय? अच्छा म्हणजे तुझं ऐकलं नाही म्हणजे संपलं का सगळं? तुला पटलं वाटतं लगेच त्याच का पटवलं त्याने? मला माहिती त्याला मनातून जायचंय. आता मनातून जायचं तर जाऊ दे ना. परत परत तेच तेच बडबड करू नको. मुलांना बोलू का काय? आपण घरी असताना मुलांनी घरी असायला हवं का? नको. हो ना. मिठू कुठं लांब गेले का? स्टर्लिंगला. अजून तासभर तरी लागेल. काय म्हणत होता बाबी? काय नाही गे तेच त्याच म्हणणं. आता गोडबोल्यांच्या घरात माणसं उरली किती? चार. ती चार जण चार ठिकाणी. काय म्हणे गेल्या जण मी पाप केलं होतं म्हणून भोग नशीब आला असं म्हणत. या शब्दात म्हणाला? शब्दात म्हणा. असा कसा रे बाबी? झोप लागली असेल खरे त्याला? पॅकिंग करतो म्हणा. आत्ता? उद्या रात्रीच्या फ्लाईटचं तिकीट मिळते. सकाळी जाऊन येतो. बाबा. अहो काय म्हणत होती माहितीये? काय म्हणत? की या जागेचं काही खरं नाही. त्यात काहीतरी आहे. काहीतरी म्हणजे काय? म्हणजे ती म्हणाली की एकाचं धड नाही इथे.
आणि तुला खरं वाटलं ते म्हणतात. ती काय म्हणते ते सांगितलं. ते डोकं बिकं फिरले का तुझं? त्या आफ्रिकन जमातीवर धरून काहीतरी भावडार की बडबड करू नको कसं काहीतरी. कळलं का तुला मी काय म्हणतो ते? मी जयला हात मारते. बोलो बोलो आपल्या लाडक्या चिरंजीवांना बोलो. जय टूथपेस्ट ब्रश आणि दाढीचं सामान इथे पुढच्या कप्प्यात ठेवतो. हा हे घे याच्यात. हा ब्लड प्रेशर आणि डायबेटीसच्या गोळ्या. यस ए हे पण टाका त्या सामानात. हे हो. अरे बॉबी जेवणार कुठे काय जेवणार? अन्न गोड लागायला नको त्यांना. लोणचं गोड आहे अहो. अरे बोलायची पद्धत असते. फालतू विनोद करू नको. कामाच्या वेळी विसरायला होतं मला. राहुल ते औषधांबरोबर नको आपण वेगळं ठेवूया. येस बॉस. बरं किती दिवस राहणार म्हणाले? नाही तसं काही बोललं नाही बॉबी, पण महिन्याभराचे औषधं पॅक कर असं म्हणालंय. महिनाभर? अरे देवा. बरं काकू बॉबी मेडिकल इन्शुरन्स काढायला गेलाय. अरे देवा. आता या महापुरुषांना कुठची अवदसा आठवली रे? काय झालं या गोडबोल्यांना? चांगलं करायचं सोडून अपशकून करायचे. अहो खबरदारी घेण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? अगं बॉबी 65 मग ब्लड प्रेशर आहे, डायबेटीस सुद्धा आहे त्याला. बरोबर कुणी आहे का? अनु काकू. नशीब माझं. ऑस्ट्रेलियामध्ये काही प्रॉब्लेम आहे? कसला प्रॉब्लेम? नाही म्हणजे हा बॉबी असा अचानक निघालाय, जाताना त्याचा मूड पण भीषण आहे. अरे तुम्हीच विचारा ना, तुमचा मित्र आहे ना तो. त्याचा मूड बरोबर नाही ते आम्हाला दिसतंय. पण अशोक म्हणाला की ऑस्ट्रेलियाहून फोन आला आणि तेव्हापासूनच बॉबी एकदम गप्प गप्प झाला. त्याचं काय आहे? मुलांना पंख फुटले ना की मुलं विसरतात आई बापांना. इथे काय कमी होत रे? पण लंकेत सोन्याच्या विटा आहे ना, त्या आवडल्या. आई बापांबद्दल माया नाही, कोणाला विचारायचं नाही. पण आऊ बॉबी किती चांगला आहे. म्हणूनच मी म्हणते मुलांचे अति लाड करणं वाईट. त्यांना धारेवरच धरायला हवं. ऐकत नाही म्हणजे काय? आता मला सांग, हा बॉबी दिवसभर तुमच्या बरोबर हुंदडत असतो. रात्र बघायची नाही, दिवस बघायची नाही, नुसतं हुंदडायचं. त्या जीवाला कसली तोशीश नाही की तगमग नाही. आम्ही बोलणारे वाईट, तुम्ही पोरं एवढं रेडी असतात बॉबी 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 करून नाचायला. पण बॉबी एकटाय ना काकू. त्यातूनच तर सुरू झालं ना. तुम्ही जात होता, आम्ही नाही म्हणत नव्हतो. या सगळ्याचा दोष तू बॉबीलाच देणार आहेस का? आऊ हॅव अ हार्ट. तू किती चांगला आहे. ही सो चेअरफुल, ही सो पॉझिटिव्ह. तू आमच्यासाठी किती करतो? काही गरज होती का त्याला? बसला असता दिवसभर पत्ते खेळत किंवा दारू पीत कोण होतं विचारणार? सगळी मोठी माणसं सतत त्याला मिसअंडरस्टँड करत आलेली. स्वतः कसं वागतं त्याचा विचार कधी करत नाही. पण बॉबीला नावं ठेवायला सगळ्यांचा नंबर पहिला. तू पण त्यातलीच आहेस. दार उघड. तोंड उघडत बसलाय. खरं बोललोय ना आता. महापुरुष तसे काय वाईट नाहीत रे. नशीब एकेकाच आणि दुसरं काय. या तुम्ही जाणार आहात एअरपोर्टला? बॉबी म्हणतो नका येऊ. पण मग किती दिवस तो भेटणार नाही आपल्याला? तो म्हणतो ड्रॉप बॉक्स सारखं ड्रॉप तर करायचंय, मग कशाला येता? करमरकर काका जाणार आहेत. जाताना तर एकत्र जाऊ. डिब्या बॉबीचा मूड नीट नाही आहे. यावेळेस हट्ट नको करूया. जायचं असेल तर संध्याकाळी अभ्यासाला बसतो. खरं?
खरं काय रे, कधी परीक्षा आहे तुझी दीपंकर? नाही नुसता अभ्यास 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 चाललाय म्हणून विचारते. तुला म्हणताय कधी परीक्षा? पुढच्या आठवड्यात आली काकू. अभ्यास नीट चाललाय ना? कंटा आला आता अभ्यासाचा. आता येत सगळं परत परत तेच. चला चला काय करायचं, चला बॉबी कडे जाऊया. पकड हे पकड, चला त्याची किती तयारी झाली ते बघा. चला पळ काढा पळ काढा. काय रे बाबा ही पोर. बॉबी अंकल हे घ्या तुमच्यासाठी. हे काय? म्हणजे प्रवासात वेळही चांगला जाईल तुमच्या प्रवासासाठी. अरे पण हे कितपत वाचून होईल काय सांगता येत नाही बाबा. वाचायचं नाहीच आहे अंकल. मग लिहायचं आहे? नाही हो. मग नुसतं नजर फिरवलीत तरी चालेल. आर के लक्ष्मणच्या कार्टून्सचं पुस्तक आहे. म्हणजे वेळ खरंच चांगला जाईल. हो हो थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सो नाईस ऑफ यू बॉबी अंकल. मला नेहमी वाटतं की आर के लक्ष्मण यांच्यामुळे आपला दिवस किती चांगला जातो ना. मला खूप आवडतात ते. म्हणजे दिवस किती सुसह्य होतो. खरंय खरंय. मला विचारत होता बॉबीला काय देऊ, त्याला काय आवडतं. खूप विचार केला. तू विचार केला? अरे हसतोस काय, तिने विचार केला. काय विचार केला बाळा तू? नाही सांग सांग सांग. आणि मग मी त्याला सांगितलं की बॉबीला माणसं आवडतात. शी इज राईट शी इज राईट शी इज राईट. मग तुमचे ऑस्ट्रेलियामध्ये आहेत की नाही कोणी दोस्त वगैरे? म्हणजे काय सॅमी की आपण बोलून बघायचं माणसांशी. बोलली आपल्याशी तर ठीकच आहे, नाहीतर नो प्रॉब्लेम. लीना म्हणालीच मला तुमचे बॉबी अंकल म्हणजे एकदम जगन मित्र आहेत. मग पण बॉबी लवकर ये हा, नाहीतर राहशील खूप दिवस तिकडे. बघू. बॉबी अंकल तुमचा काही ईमेल आयडी असेल ना तर मला देऊन ठेवा. कोण? ईमेल आयडी? आयडेंटिफिकेशन? नाही तसलं काय मला येत नाही बाबा. ते त्याच्यात मला काही इंटरेस्ट पण नाही. मी असं काय करतोस? आता जातोस ना तिकडे, मग शिकून घे बरं. नाहीतरी दिवसभर तुला तिथे घरीच बसावं लागणार आहे. आणि हे बघ, मला असं वाटतं की 21st century मध्ये जर कम्प्युटर माणसाला येत नसेल तर तो अंगूठा छाप. असं असतं काय? हो मम्मी अंगूठा छाप. नाही तसं नाही. मी आयडी एवढ्याचसाठी मागितला की कदाचित आम्ही एंगेजमेंट लवकरच करू. म्हणजे अनायसाहेब करमरकर काका काकू पण आहेत. हो तर तुमची येण्याची डेट कळली असती तर बरं झालं असतं. बाकी काही सामी माझं काही नक्की नाही रे बाबा. मी काय म्हणतो की काका काकू आहेत तोपर्यंत करून घ्या तुम्ही साखरपुडा. आणि नाहीतरी तुमची भेट त्यांच्याकडेच झाली की? नाही नाही त्यांच्या घरी झाली हे तितकं खरं आहे, पण ते नसल्यामुळे झाली. वॉन्ट टू बी नोटेड, ते नसल्यामुळे भेट झाली. काय बोलतेस लीना? अंकल लीनानं कधी कधी काय बोलायचं ते कळतच नाही. कधी कधी? हे बॉबी म्हणजे कधी कधी काय बोलायचं ते कळत नाही असं सांगते. माझं काय म्हणणं आहे माहिती का, काय बोलायचं हे नाही कळलं तरी चालेल. अवघडच असतं तसं ते. पण काय बोलू नये हे जरी हिला कळलं ना, खूप झालं फार झालं भरून पावलं. ठीक आहे ठीक आहे, तू आता गावाला चाललायस म्हणून मी भांडत नाहीये तुझ्याशी. ए बाई असं करू नको बाबा, ते माझं टॉनिक आहे. ए अशोक कुठे आहे का बघ रे? त्याला वरती सोडून येतो 405 मध्ये ऑफिशियली. म्हणजे किल्ली बिल्ली असतेच तशी, पण तरी सुद्धा किल्ली कुठे ठेवणार काकूंकडे? अरे बापरे ते एक आहे नाही का, बघतो मी अनुकडे देतो ती बघेल काय ते. बघ बघ जर बघ चल चला चल या बाबी लवकर ये रे बाबा.